करवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म, जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई। मी त्या गोव्याच्या चार राजधान्या होत्या, वळीपट्टण म्हणून एक होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती। ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो। एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर, आत्ता ते चांदरगाव आहे तिथं। एक आहे बाळ्ळीपट्टण, काही लोक खारेपट्टणसुद्धा म्हणतात ते। पण ही गोवापुरी ही कुठे आहे म्हणून मी हिंडत होतो। मला गोवापुरी दिसली नाही, कोणी सांगायलाही तयार नाही। शेवटी एक माणूस मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डोंट यू गो अँड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी। ती जी जुवारी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे, भागच आहे तिथं। त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे। मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं, मला ही जयकेशीची राजधानी बघायची आहे कुठे। तो म्हणाले, आय वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल, ओल्ड कॅपिटल ऑफ गोवा। म्हटलं, या कम ऑन, म्हटलं, लेट्स गो ऑन द टेरेस। आम्ही वरती गेलो तिथं। म्हटलं, तर राजधानी कुठे आहे? हा वरती कशाला नेतो आहे मला इथं? पण तो म्हणाला, आत्ता आपल्याला नाही दिसणार। म्हटलं, का? तो म्हणाला, ती पाण्यात गेली, भरती आली त्याने आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी। ओहोटीच्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते। ती तिथं मांडवीच्या आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाल। त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर, तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉस्मे द कोस्टाने। हे सगळं त्यांनी मला दाखवलं। मी त्याला, तो म्हणाला, इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून, तुम्ही पहिल्यात म्हणाले इथं विचारायला आले। आणि तुम्ही कशा आलात गोव्यात? म्हटलं, मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात। गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत? लहान मोठे किमान 50 किल्ले आहेत गोव्यात, छोटे मोठे सगळे धरले जर। शिवाजी राजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे, साळ असं म्हणतात त्याला, साळ सध्या तिथे त्याला साळ म्हणतात। काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथं आहेत, खाली सदाशिवगड आहे काळी नदीच्या। तिथे एक बैतूल नावाचं गाव आहे, त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला। ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती। त्यांनी आता असे काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्यात की तुम्हाला आताच सोडत नाहीत सिक्युरिटी के लोक। आमचे काही मंडळी त्या ओहोटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला, फोटो वोटो काढले। तोफाबिफा आहेत तिथं, तटबंदी आहे, दरवाजाचे पडलेले अवशेष आहेत आणि येताना आली भरती, त्यामुळे हे लटकून बसले तिथं सगळं। त्यांनी फोन केला, चुकून लागला फोन तो मोबाईल, मग आत जाऊन लोकांना सांगून मग ते लोकांना बाहेर काढला। तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, ते गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं। त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे खोलगड, त्याला सध्या काब द राम असं म्हणतात। तुम्ही गोव्यात गेला, केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भूशीर असं म्हणतात। तिथे आता सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे, मराठी अवशेष फार कमी राहिले पण आहेत। पण शिवाजी राजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन, आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना, लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतोय आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे, आम्हाला काहीच करता येत नाही, पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल, इतके तो जवळ किल्ला आहे सगळे, नदी ओलांडली की गोवा सगळं, आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला, त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे। हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम मिळ। पोर्चुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना, इंग्रज लोक इतके घाबरलेले होते। शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले, 64 आणि 70। 64 लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता, तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा, त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी म्हणून।
करवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई।